कोल्हापुरात मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला मोफत बी बियाणे दिले जात आहेत। जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या वात्सल्य या उपक्रमाचा 1200 विधवा शेतकरी महिलांना फायदा होणार आहे। या उपक्रमांतर्गत भात, भुईमूग, सोयाबीन या पिकांचे बियाणे मोफत वाटले जात आहे। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जातोय। गोंदिया जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू झाला। सडक अर्जुनी तालुक्यातल्या सालेधारणे इथे ही दुर्घटना घडली। लीला हिडामे असं मृत महिलेचं नाव। शेतात पेरणी करत असताना अचानक पाऊस सुरू झाला, त्यात अंगावर वीज पडल्यानं महिलेचा शेतातच मृत्यू झाला। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले। राज्य घटनेतील परिशिष्ट 9 हटवण्याची मागणी यावेळेस केली। महागावच्या वागद इजारा इथे शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन निदर्शनं केली। परिशिष्टातील 284 कायद्यांपैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत, त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे। परिशिष्ट रद्द करण्याची मागणी किसान पुत्र आंदोलनानं केली आहे। गोंदियातल्या आमगाव तालुक्यात नंगपुरा भागामध्ये वीज पडून 3 गोठे खाक झालेत। शेतकरी दशरथ टेंभरे यांचं मोठं नुकसान झालंय। या 3 गोठ्यातले 195 पोती धान्य, शेतीची अवजारं आणि 6 बकऱ्या होत्या। हे सगळं आगीत जळून खाक झालं। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तोपर्यंत सगळं काही जळालं होतं। वर्ध्यात राष्ट्रवादीचे नेते आणि हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी शेतकऱ्याला मारहाण केली। हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा प्रकार घडलाय। नाफेडची चणा खरेदी अचानक बंद झाल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला सुधीर कोठारी यांनी कॉलर पकडून मारहाण केल्याचा आरोप केलाय। विधान परिषदेसाठी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही संपर्क साधत असल्याचा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलाय। मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे सांगतील तेच करणार असल्याची ग्वाही भोंडेकरांनी दिली। 2009 भोंडेकर शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते। तर भाजप नेते प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन यांनी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरारमध्ये भेट घेतली। मुंबईहून ट्रेननं प्रवास करून भाजपचे हे दोन्ही नेते विरारला पोहोचले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी ठाकूरांच्या गाड्यांचा ताफा रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचला होता। त्यानंतर ठाकूरांच्या ऑफिसमध्ये विधान परिषद निवडणुकीतील रणनीतीबाबत त्यांच्यात चर्चा झाली। विधान परिषदेच्या 5 जागा भाजप जिंकेल असा विश्वास केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केलाय। ते उस्मानाबादेत बोलत होते। महाविकास आघाडीमध्ये असंतोष आहे, आमदारांची कामं होत नाहीयेत, महाराष्ट्राचा विकास खुंटलाय, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा असंतोष बाहेर येईल आणि 5 जागा भाजप जिंकेल असा विश्वास कराडांनी व्यक्त केलाय। भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातोय याचे पुरावे आहेत, वेळ आल्यास पुरावे सादर करू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय। केंद्रीय यंत्रणांकडून कसा दबाव टाकला जातो याचं रेकॉर्डिंगही असल्याचा दावा नाना पटोलेंनी केलाय। तर पटोलेंची ही बोगस स्क्रिप्ट असल्याचा पलटवार चंद्रकांत पाटलांनी केलाय। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात एका तरुणीनं पोलिसात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता। त्यानंतर शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला, मात्र आता या तरुणीनं घुमजाव करत याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केलाय। या तरुणीनं चित्रा वाघांविरोधात तक्रार केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। शाईफेक प्रकरणी आमदार रवी राणा यांना नागपूर उच्च न्यायालयानं दणका दिलाय। रवी राणा कोर्टात हजर न झाल्यानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले। मुंबई पोलीस आयुक्तांनी ही अटक वॉरंट काढले। आमदार रवी राणांच्या कारमधल्या निवासस्थानी मुंबई पोलीस दाखल झाले होते, मात्र रवी राणा घरी नसल्यानं पोलीस आल्या पावली परतले। महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली। भाजप लोकशाहीला विरोध करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशात हिटलरशाही करून वेगळं राज्य निर्माण करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। देशाचं संविधान तोडण्यासह देशाचा झेंडा बदलण्याचा भाजपचा डाव असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। छत्रपतींचा विचार म्हणजे